आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्री उत्साहात शिवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम 82वा त्रिमूर्ती शिवजयंती महोत्सव. सदलगा येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरात्री निमित्त विशेष कार्यक्रमांसह 82वा त्रिमूर्ती शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला. आज पहाटे बेळगाव येथील देवकी बहेनजी यांनी दैनंदिन क्लास घेऊन ओम शांती परमाला याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी सदलगा शाखेच्या मुख्य सुनंदा बहेनजी यांनी महाशिवरात्रीचे महत्व, आत्मा हे निरंकार ज्योतीप्रमाणे स्वरूप, परमपिता म्हणजे शिव परमात्मा, प्रजापिता ब्रह्मामुळे साकार होते याबाबतचे सविस्तर विवेचन केले. ज्ञान योगाची शिक्षा देऊन नवीन दुनियेची स्थापना, आता सगळीकडे भ्रष्टाचार प्रसरला आहे, आर्थिक समस्या, आजार यामुळे त्रस्त, यामुळे होणारे ओम शांतीस सामील व्हावे म्हणजे दुःखातून मुक्त होऊन सुखशांती प्राप्त होऊन सुंदर जीवन जगता येईल असे त्या म्हणाल्या. यावेळी ध्वजारोहण माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अण्णासाहेब गुणकल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओम शांतीचे संदेश देणारे फुगे उपस्थितांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले. यावेळी पुंडलिक पवार, सागर गिंडगल्ले, अरुण दडगे, विलास मंगाजे, सुभाष वदनिकाई, मधुकर चोपडे, शिवाजी चिंचले, मधुकर सुतार, विनोद पोद्दार, सुरेश सुतार, अक्काताई पाटील, वंदना पोद्दार, सुमित्रा पवार, मालती पोद्दार, मोहिनी पोद्दार, वासंती पोद्दार, असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम. ನಮ್ಮ ದೇಶ ಪರ್ವಗಳಿಂದ, ಹಬ್ಬಗಳಿಂದ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯಿಂದ ತುಂಬಿರುವಂತಹ ದೇಶ. ಆ ಎಲ್ಲ ಹಬ್ಬಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂತ ಮಹಾನ್ ಹಬ್ಬ ಅಂದ್ರೆ, ಅಥವಾ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂತ ಮಹಾನ್ ಪರ್ವ ಅಂದ್ರೆ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ. ಈ ಒಂದೇ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಮಹಾನ್ ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದ, ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಹಬ್ಬಗಳಲ್ಲಿ ಅತಿ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುವಂತ ಒಂದು ಉತ್ಸವ ಅಥವಾ ಹಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವಿದೇ ಒಂದು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಹೇಳ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರ ದೇವ, ಮಹಾದೇವ ಪರಮಾತ್ಮ, ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವತೆಗಳ ಒಡೆಯ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಶಿವರಾತ್ರಿಯನ್ನ ಭಾಷ್ಟ ಒಂದು ಉಮಂಗ, ಉತ್ಸಾಹ, ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪರಮಾತ್ಮ ನಮ್ಗೆ ಅನೇಕ ವರದಾನಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ, ಅನೇಕ ಪ್ರಕಾರ ಶಕ್ತಿಗಳನ್ನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ತುಂಬುತ್ತಾನೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಇಚ್ಛೆಗಳನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಎರಡು ಹಬ್ಬಗಳು ರಾತ್ರಿ ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದ ತಗೊಂಡು ಬರ್ತವೆ. ಒಂದೈತಿ ಶಿವರಾತ್ರಿ, ಇನ್ನೊಂದೈತಿ ನವರಾತ್ರಿ. ಶಿವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಶಿವನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ನವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ನವದೇವತೆಗಳ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ವಿಚಾರ ಮಾಡಿ, ಒಂದು ಮನೆಯೊಳಗೆ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗಳು ನಾವು ತಿಂಗಳಾನುಗಟ್ಟಲೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಪರಮಾತ್ಮನ ಒಂದು ಜಯಂತಿಯನ್ನು ಒಂದು ದಿನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡವನು ಪರಮಾತ್ಮ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ? ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಪರಿಚಯನ ಕೊಡುವ ನಿಮಿತ್ತವಾಗಿನೇ ನಾವು ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ವತಿಯಿಂದ 82ನೇ ಶಿವಜಯಂತಿ ಮಹೋತ್ಸವವನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ, ಬಹಳಷ್ಟು ಉಮಂಗ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ನಾವೀ ಒಂದು ವಿದ್ಯಾಲಯ ವತಿಯಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಪಾವನ ಪರ್ವದ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಶುಭಕಾಮನೆಗಳು.